नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा मुख्य परीक्षा सामान्यतः पेपर 2 तसेच आपली पूर्व परीक्षा याच्यामध्ये जे काही आपल्याला भारतीय राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला महाधिवक्ता म्हणजेच भारताच्या संविधानामध्ये जे जी पद्धत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला महाधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल हे राज्यासाठी असतात. राज्याच्या म्हणजे कार्य राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये त्यांचा समावेश असतो. बरोबर, महाधिवक्ता यांचा समावेश असतो. तर त्या महाधिवक्ताबाबत आज आपण माहिती बघणार आहोत. तसेच जे काही पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया महाधिवक्ता. महाधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. स्टेट म्हणजे राज्याचा तो महाधिवक्ता, राज्याचा महाधिवक्ता असतो. आणि तो जो आहे तो राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून तो काम करतो. महाधिवक्ता हा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून काम करत असतो. आपल्या आता आपण बघूया अनुच्छेद 165 आपल्या संविधानामध्ये त्यांच्यासाठी अनुच्छेद 165 तरतूद करण्यात आलेली आहे. बरोबर, केंद्र स्तरावर राष्ट्रपतींना कायदेविषयक सल्ला देण्यासाठी ज्याप्रमाणे महान्यायवादी असतो त्याचप्रमाणे घटक राज्यात राज्यपालांना कायदेविषयक सल्ला देण्यासाठी महाधिवक्ता असतो. त्यांची नेमणूक जी असते ती राज्यपालाद्वारे केली जाते. ज्याप्रमाणे मित्रांनो केंद्रामध्ये राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी महान्यायवादी असतात. बरोबर, महान्यायवादी असतात त्याप्रमाणे घटक राज्यात राज्यपालांना कायदेविषयक सल्ला देण्यासाठी महाधिवक्ता असतो. बरोबर, त्यांची जी नेमणूक आहे ती राज्यपाल करतात. राज्यपालाद्वारे त्यांची नेमणूक झालेली राज्यपाल त्यांची नेमणूक करतात. त्यांची जी पात्रता आहे राज्यपाल त्यांची नेमणूक करतात. आणि ज्या व्यक्तीला महाधिवक्ता नेमण्यात येणार आहे त्या व्यक्तीची जी पात्रता आहे ती आपण बघूया. इथं पात्रता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करणारी व्यक्ती ही राज्यपालाच्या मते तो निशांत कायदेतज्ञ असावा. राज्यपालांच्या मते काय असा तो जी व्यक्ती आहे ती निशांत कायदेतज्ञ असावी. आता आपण इथं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी ज्या पात्रता आहेत त्या इथं आपण बघूया. ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. वय बासष्ट वर्षापेक्षा कमी असावी. म्हणजे आणि इथं 62 वर्षापेक्षा जास्त वय नसावे. त्याच्यानंतर 3 आहे, त्यांनी भारतातील कोणत्याही न्यायालयात 10 वकिली केली असावी किंवा उच्च न्यायालयात 5 वकिली केलेली असावी. ठिकाणी त्यांनी काम केलेलं असावे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्याचे अर्थप्राप्त म्हणजेच त्यांची जी काही पात्रता आहे, अर्थ म्हणजेच पात्रता. तर त्या 3 त्यांनी भारतातील कोणत्याही न्यायालयात 10 वकिली केलेली असावी किंवा उच्च न्यायालयात 5 वकिली केलेली असावी. बरोबर, 4 संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी, संसदेने वेळोवेळी जे काही कायदे केलेले असतात ते कायदे अटी आणि शर्ती त्यांनी पूर्ण केलेल्या असावेत. 5 राज्यपालाच्या मते ती व्यक्ती निशांत कायदेपंडित असावी. आता त्यांचं जे वेतन असतं ते निश्चित करण्याचे अधिकार राज्यपालांना असतात. त्यांचे वेतन असतं ते कोण निश्चित करतं? तर राज्यपाल त्यांचं वेतन निश्चित करतात. महाधिवक्ता या पदाचा जो कालावधी आहे तो राज्यघटनेमध्ये निश्चित करण्यात आलेला आहे. आणि त्यांना पदावरून दूर वगैरे करण्याची पण
तरतूद राज्यघटनेमध्ये नाही। म्हणजेच राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते पदावर थांबतात। आता इथं आपण बघूया वेतन, त्यांचे वेतन जे निश्चित करण्याचा अधिकार जो आहे तो राज्यपालांना असतो, राज्यपालांना असतो, बरोबर। आता ते त्यांचं जे काम आहे, काम म्हणजे त्यांचं कार्य काय, ते काय कार्य करतात, तर राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणे, महाधिवक्ता हा घटक राज्याचा वकील या नात्याने काम करत असतो। ज्या खटल्यामध्ये घटक राज्य एक पक्ष आहे अशा खटल्यात जे न्यायालयात बाजू मांडण्याचे तो काम करत असतो। संविधानानुसार किंवा त्यावेळी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार जी कामे त्याच्यावर सोपवली जातात ती कामे ते करत असतात। तर अशा प्रकारे मित्रांनो ते त्यांचं कार्य असतं, म्हणजे एकंदरीत आपल्या राज्यासाठी काम करणे, राज्यासाठी कायदेविषयक काम करणे हे त्यांचं काम असतं। महाधिवक्ता हा घटक राज्याचा वकील या नात्याने काम करत असतो। ज्या खटल्यामध्ये घटक राज्याचा राज्य एक पक्ष आहे अशा खटल्यात न्यायालयात बाजू मांडण्याचे काम ते करत असतात, बरोबर। संविधानानुसार किंवा त्यावेळी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार जी कामे त्यांच्यावर सोपवली जातात, बरोबर। तर ती जी कामं आहेत ती ते करतात। आता राज्यातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणी आणि ऐकून घेऊ शकतात, म्हणजे राज्यामध्ये जे काही न्यायालय आहेत त्या न्यायालयामध्ये ते सुनावणीसाठी जाऊ शकतात किंवा तिथले जे काही खटले आहेत ते ऐकू शकतात, बरोबर। त्यांना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये ते सदस्य असलेल्या विधानमंडळाच्या समितीमध्ये त्यांना बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे। तर मित्रांनो हे जे आहे ते आपल्या राज्यघटनेमध्ये अनुच्छेद 177 आहे त्याच्यामध्ये त्यांच्या कर्तव्याबाबत तरतुदी आहे। तर राज्यातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणी आणि ऐकून घेऊ शकतात, म्हणजे राज्यातील जी चालतात सुनावणी त्या। त्यांना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये ते सदस्य असलेल्या विधानमंडळाच्या समितीमध्ये त्यांना बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे। महाधिवक्ता यांना तिथे मतदान करण्याचा अधिकार नसतो, परंतु महाधिवक्ता असतात त्यांना तिथं बोलण्याचा अधिकार नसतो। त्यांना विधानमंडळ सदस्यांना जसे विशेष अधिकार असतात तसे त्यांना विशेष अधिकार असतात व त्यांना संरक्षण पण प्राप्त होते। राज्य महाधिवक्ता हे राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात। राज्याचे जे महाधिवक्ता असतात ते राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात। विधानमंडळ सदस्य म्हणजे कोण, तर आमदार एमएलए असं बोलतात, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव असेंब्ली आमदार। यांना जसे विशेष अधिकार असतात तसेच त्यांना सुद्धा असतात महाधिवक्ता यांना सुद्धा विशेष अधिकार असतात व त्यांना संरक्षण प्राप्त होते। आता राज्य महाधिवक्ता हे राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात, राज्याच्या कॅबिनेटचे ते सदस्य नसतात। महाधिवक्ता हे राज्य सरकारचे पूर्णकालीन वकील नाहीत। महाधिवक्ता जे आहेत ते राज्य सरकारचे पूर्णकालीन वकील नाहीत। सरकारी नोकरी या गटात ते मोडत नाहीत, ते खाजगी वकिली करू शकतात। आणि अनुच्छेद 117 मंत्री व महाधिवक्ता यांचे सभागृहाबाबतीत अधिकार या अनुच्छेद मध्ये सगळी माहिती आहे। आपण जे आता काही जी काय माहिती बघितली वरती ती सगळी आहे। तर एकंदरीत ही जे आहे तर आपण हे बघितलं, माहिती बघितली। राज्यातील सर्व न्यायालयामध्ये सुनावणी आणि ऐकून घेऊ शकतात
त्यांना राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये ते सदस्य असलेल्या विधानमंडळाच्या समितीमध्ये त्यांना बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. महाधिवक्ता यांना तिथे मतदान करण्याचा अधिकार नसतो. समितीमध्ये ते ज्या ज्या समितीमध्ये ते हे असतात सदस्य असतात ज्या ज्या समिती त्याच्यामध्ये ते बोलतात आणि त्या कामकाजामध्ये सहभागी होतात, परंतु महाधिवक्ता यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यांना विधानमंडळ सदस्यांना जसे विशेष अधिकार असतात तसेच त्यांना विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त होते. राज्य महाधिवक्ता हे राज्य कॅबिनेटचे सदस्य असतात. महाधिवक्ता हे राज्य सरकारचे पूर्णकालीन वकील नाहीत. सरकारी नोकरी या गटामध्ये ते मोडत नाहीत, ते खाजगी वकिली करू शकतात. आता इथं आपण बघूया अनुच्छेद 177 आपण बघितलं, म्हणजे हे वरती जे आहेत आपण हे बघितलं ते तेच सगळं आहे. आता सन 2014 पासून झालेले म्हणजे एकंदरीत आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाली. त्याच्यामध्ये जे काय BJP आणि शिवसेना या पक्षाचं जे सरकार आलं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, बरोबर. त्यावेळेस महाराष्ट्राचे जे महाराष्ट्र राज्याचे जे महाधिवक्ता तेव्हापासून जे झाले ते आपण बघूया इथे. आता तर ज्येष्ठ वकील श्री सुनील मनोहर हे झाले त्यावेळेस. त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते तर आपले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. माननीय श्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि राज्यपाल कोण होते तर KC राव हे त्यावेळेस राज्यपाल होते. त्यानंतर ज्येष्ठ वकील श्री सुनील मनोहर हे यांना राज्याचे महाधिवक्ता म्हणून नेमण्यात आले, परंतु त्यांनी काही वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला, बरोबर. त्याच्यानंतर ज्येष्ठ विधितज्ञ श्री हरी अणे यांना राज्याचे महाधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक झाली, परंतु त्यांनी पण राजीनामा दिला. एकंदरीत त्यांनी स्वतंत्र विदर्भ या बाबतीत जी काही विधानं केली त्याच्या संदर्भात त्यांनी नंतर मग राजीनामा दिला. त्याच्यानंतर ज्येष्ठ वकील श्री रोहित देव यांची आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महाधिवक्ता या पदावर नियुक्ती करण्यात आली, परंतु त्यांची उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती पदावर नेमणूक झाल्यामुळे त्यांनी ते तिकडे केले. त्याच्यामुळे हे पद जे होतं ते रिकामं झालं. मग त्यांच्यानंतर आशुतोष कुंभकोणी सध्या जे आहेत ते त्यांना राज्याचे महाधिवक्ता म्हणून त्यांची नेमणुकी आहे ती 7 जून 2017 रोजी झाली, बरोबर. त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते तर माननीय श्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये इलेक्शन होईपर्यंत त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर मग इलेक्शन झालं, नवीन सरकार आलं. त्यावेळेस 4 डिसेंबर 2019 रोजी आपले राज्याचे जे महाधिवक्ता होते त्यांनी राजीनामा राज्यपालांकडे सोपवला, परंतु त्या तो राजीनामा राज्यपालाने म्हणजे आपले जे आहेत आत्ताचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांनी तो मंत्रिमंडळाकडे सोपवला. परंतु मंत्रिमंडळाने चर्चा करून म्हणजे मंत्रिमंडळाची जी काय बैठक असते त्या बैठकीमध्ये चर्चा होऊन 4 डिसेंबर रोजी त्यांनी राजीनामा दिला, परंतु त्यांना नवीन मंत्रिमंडळाने पुन्हा 7 डिसेंबर 2019 रोजी पुन्हा त्यांची आपल्या महाराष्ट्र राज्याचा महाधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक केली. आणि सन 2005 ते 2008 ह्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्य जे आहे ते त्या वेळेस सहाय्यक महाधिवक्ता म्हणून काम केलेलं होतं. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आपले जे महाधिवक्ता आहेत महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आहेत त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आज आपले महाराष्ट्राचे जे काय म्हणजेच महाधिवक्ता
महाधिवक्ता म्हणजे महाधिवक्ता या पदाबद्दल आपण माहिती बघितली. तसेच आपल्या महाराष्ट्रातील जे काय मागील 2014 पासून जे महाधिवक्ता झालेले आहेत त्यांची माहिती बघितली, थोडक्यात त्यांची नावं बघितली आणि किती जण झाले ते बघितलं. तर एकंदरीत आशुतोष कुंभकोणी हे जे आहेत आपल्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता, त्यांनी महत्त्वाच्या अशा जे काय आपले राज्य महाराष्ट्र राज्याचे जे काही समस्या आहेत आणि जे काही कायदेविषयक प्रश्न आहेत ते उत्तमरित्या असे त्यांनी मांडलेले आहेत. आता आपण इथं बघूया मित्रांनो, जे काय राज्यसेवेमध्ये प्रश्न आलेले आहेत ते आपण इथं बघूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 साली जो प्रश्न आलेला आहे तो आपण बघूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017, प्रश्न क्रमांक 1, राज्याच्या महाधिवक्त्याविषयी खालीलपैकी योग्य विधाने निवडा. अ, राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती ही राज्यपालामार्फत केली जाते, ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. क, त्यांना विधिमंडळ सदस्याप्रमाणे विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त असते. ड, ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात. तर या प्रश्नात अशा प्रकारे मित्रांनो ही विधान आहेत आणि इथं आपल्याला पर्यायी उत्तरं दिलेली आहेत. तर एक नंबर आहे अ, ब आणि ड, दोन नंबर ब, क आणि ड, तीन नंबर अ, ब आणि क, चार नंबर वरील सर्व. बरोबर, तर इथं जे आहे तर एकंदरीत आपण वरती चर्चा केली त्याच्यानुसार आपल्याला माहिती म्हणजे मिळून आली. बरोबर, माहिती इथं आपण आता ही जे आहेत ते विधानं कोणती चुकीची आहेत ते आपण ओळखू शकतो. राज्य प्रश्न काय विचारलाय, तर राज्याच्या महाधिवक्त्याविषयी खालीलपैकी योग्य विधाने निवडा. राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपालामार्फत केली जाते. हो, हे बरोबर आहे, अ योग्य आहे. ब, ते राज्याचे सर्वोच्च कायदाधिकारी असतात, हे पण योग्य आहे. क, त्यांना विधिमंडळ सदस्यांप्रमाणे विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त असते, हे पण योग्य आहे. ड, ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात, हे जे आहे हे योग्य नाही. तर ते खाजगी वकिली सुद्धा करू शकतात. अशा प्रकारे मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर आहे, अ, ब आणि क. अ, ब आणि क. आता इथं आपण थोडक्यात बघूया आपले जे थोडक्यात माहिती बघूया. कलम 165 नुसार राज्याचे जे महाधिवक्ता असतात त्यांच्याबद्दल या कलमामध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो आपल्या संविधानामध्ये. ते आपण तिथे थोडक्यात बघूया. एक, प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा व्यक्तीला राज्याचा महाधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक करतात. बरोबर, दोन नंबर, राज्यपालाकडून महाधिवक्त्याकडे वेळोवेळी निर्देशल्या जातील अशा विधिविषयक बाबीच्या बाबतीत सल्ला देणे आणि त्यांना नेमून दिली जातील अशी इतर विधिविषयक कामे करणे. राज्यघटनेच्याद्वारे त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे सोपवलेली कामे पार पाडणे. आणि तीन नंबर, महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत अधिकारपद धारण करतील आणि त्यास राज्यपाल निर्धारित करेल असे परिश्रमिक मिळेल. आणि कलम 177 आहे आपल्या राज्यघटनेतील कलम 177 आहे, त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या तरतुदी आहेत त्या आहे. आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण इथं, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 साली हा प्रश्न आलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन भत्ता व विशेष अधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. खालीलपैकी कोणत्या पदाधिकारी यात समाविष्ट नाही? एक नंबर, विधानसभेचे उपसभापती, विधान परिषदेचे उपाध्यक्ष. तीन नंबर, भारताचा महाधिवक्ता. चार नंबर, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय. मित्रांनो आपण ज्यावेळेस आपले परिशिष्ट बघतो राज्यघटनेमधील, तर त्याच्यामध्ये जे आहे ते भारताचे महाधिवक्ता यांचं या पदाधिकाऱ्यांचं याच्यात समाविष्ट म्हणजे समावेश नाही, बाकी जे आहे ते त्यांचा समाविष्ट आहे.
तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण महाधिवक्ता या आपल्या म्हणजेच आपल्या संविधानामध्ये जे काय महाधिवक्ता हे पद आहे त्या पदाबद्दल आपण माहिती बघितलं माहिती बघितली आणि आपल्या महाराष्ट्राचे जे महाधिवक्ता महाधिवक्ता आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती बघितली. तर मित्रांनो, आपण दुसरी अनुसूची म्हणजे दुसरं जे काय परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये म्हणजे इथं विधानसभेचे उपसभापती आहेत, विधान परिषदेचे उपाध्यक्ष आहेत, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत. तर दुसरी अनुसूची जी आहे त्याच्यामध्ये जे काही वेतन वगैरे निश्चित केलेलं असतं, राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्याच्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्याच्यानं राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष व लोकसभेचे उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती व उपसभापती यांच्याबाबत ज्या काही तरतुदी आहेत त्यांचा म्हणजे मानधन या संदर्भात ते आहे. आणि भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचासुद्धा त्याच्यामध्ये समावेश, यांच्या बाबतीत त्या सगळ्या तरतुदी आहेत. तर दुसरी अनुसूची आहे त्याच्यामध्ये अनुच्छेद 59(3), त्याच्यानंतर 65(3), त्याच्यानंतर 75(3), 97, त्याच्यानंतर 125, 148(3) आणि 158(3), 164(5) आणि 186 आणि 221 हे जे अनुच्छेद आहेत या अनुच्छेदाची अनुच्छेद त्याच्यामध्ये येतात. आपल्या दुसऱ्या अनुच्छेदेमध्ये ते हे जे अनुच्छेद आहेत म्हणजे कलम आहेत ही येतात. तर एकंदरीत राष्ट्रपती आणि त्याच्यामध्ये भाग का आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल यांच्याबाबत तरतुदी आहेत. त्यांचं जे काय दर महिना जे वेतन वित्त म्हणजे त्यांना वेतन दिलं जातं त्याच्या संदर्भात तरतुदी आहेत. त्याच्यानंतर भाग ग म्हणजेच लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती उपसभापती आणि राज्य विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सभापती उपसभापती यांच्या संदर्भात पण म्हणजे त्यांना जे काही वेतन दिलं जातं वेतन म्हणजेच मानधन ते त्याच्याबाबत तरतुदी आहेत. आणि भाग जो ख आहे तर ते जे आहे ते सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या संदर्भात त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रत्यक्ष सेवेत व्यक्ती केलेल्या काळासंदर्भात दरमहा पुढील दराने म्हणजेच पगार दिला जातो तो हा जो आहे तो काळाकाळाने बदलत जातो. पण सुरुवातीला किती होता तर 10,000 होता. 10,000 मुख्य सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांना होता. त्याच्यानंतर जे इतर न्यायाधीश होते त्यांना 9,000 सुरुवातीला म्हणजेच ज्यावेळेस आपलं हे संविधान हे झालं त्यावेळेस त्यांना पगार होता आणि इतर जे काय आहेत त्या सोयीसुविधा होतात. आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्यासुद्धा मानधन भत्ता विशेष अधिकार आणि इतर बाबींचा समावेश आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितलं हे आणि आपले भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या बाबतीतसुद्धा ते इथं केलेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, धन्यवाद. आपण आज भारताच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता यांच्याबाबत माहिती बघितली. मित्रांनो, आपण याच्या अगोदर भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या बाबतीत माहितीवर चर्चा केलेली आहे आणि जे काय आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण तिथं बघितलेले आहेत. तर वेळ भेटला तर जरूर तो व्हिडिओ बघावा. मित्रांनो धन्यवाद. राम राम. जय हिंद. जय जोहार. आणि आपल्याकडील विद्यार्थी मित्र म्हणजे पालघर डहाणू साईडला जो कोणी तयारी करत असेल तर त्यांना जरूर हे व्हिडिओ पाठवत जावा जेणेकरून त्यांना अभ्यास करायला मदत होईल. तर एकंदरीत आपण आज आपले
महाराष्ट्राचे जे काय आहेत महाधिवक्ता त्यांच्याबाबत माहिती बघितली. आशुतोष कुंभकोणी हे सध्या आहेत, त्यांची नेमणूक आहे ती 7 जून 2017 साली झालेली आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस होते. 4 डिसेंबर 2019 रोजी त्यांनी राजीनामा दिला, परंतु नवीन मंत्रिमंडळाने त्यांना पुन्हा महाधिवक्ता या पदावर त्यांची नेमणूक केलेली आहे. आणि 2005 ते 2008 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्य सहाय्यक महाधिवक्ता जे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणजे त्यांना मदत करण्यासाठी महाधिवक्तांना मदत करण्यासाठी म्हणून त्यांनी ते काम केलेलं आहे. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा सध्या देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इथं माहिती बघितली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू. नसेल आवडला तर डिसलाईक करा, परंतु का नाही आवडला ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद, थँक्यू.